राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन, विधी आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन. शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात निधन झालंय. या महामार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटे हे आज रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांबरोबर मराठा आरक्षण संबंधात होणाऱ्या बैठकीसाठी बीडहून मुंबईकडे निघाले होते. त्यांच्या समवेत त्यांचे एक सहकारी आणि बॉडीगार्ड होते. तेही यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्या त्यांच्या पार्थिवावर बीड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा देशभरात जल्लोष. भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय. हर घर तिरंगा अभियान राबवत या अभियानाअंतर्गत घरांवर, सोसायटी, कार्यालयात तिरंगा फडकवल्याचं चित्र देशभर दिसतंय. 1082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान. महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश. स्वातंत्र्य दिनानिमित्त 1082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 374 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षल प्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 109, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाचे 108, सीमा सुरक्षा दलाचे 19, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42, छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत. विविधतेच्या व्यवस्थापनाविषयी जगाचे भारताकडे लक्ष. विविधतेचे भारत कसे व्यवस्थापन करतो याकडे आज साऱ्या जगाचं आपल्यावर लक्ष लागून राहिलंय, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. नागपुरात आज सन 2047 सालातील भारत, माझा दृष्टिकोन, माझी कृती या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की जग आज अनेक अंतर्विरोधाने भरलेलं आहे, पण या द्वैताचे व्यवस्थापन कसे करायचे हे केवळ भारतच दाखवून देऊ शकतो. शेअर मार्केट तज्ज्ञ राकेश झुंझुनवाला यांचं निधन. भारतीय शेअर मार्केटमधील दिग्गज राकेश झुंझुनवाला यांचं आज हृदयविकाराने निधन झालंय. ते 62 वर्षाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते, त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु काही काळासाठी त्यांना घरी सोडण्यात आलं. आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा धक्का आला, त्यामुळे त्यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं, पण त्यांचं निधन झालंय. रशदींच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटरची गरज नाही. प्रख्यात लेखक सलमान रशदी यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली असून त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलंय. ते आता बोलू शकत आहेत असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय. रशदी यांच्यावर एका जाहीर कार्यक्रमावेळी एका माथे फिरूने चाकू हल्ला केला होता. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. केरोतील चर्चला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू. इजिप्तमधील कॉप्टिक चर्चला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 41 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या आगीमध्ये अन्य 14 जण जखमी झालेत. इम्बाबा या अतिशय दाट लोकवस्तीच्या जवळच्या अबू सेफिन चर्चला ही आग लागली. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सलमान खानने फडकवला तिरंगा. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या आपल्या आगामी टायगर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये आता सलमान देखील सामील झालाय. नुकतंच पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करत आमिर खानने आपल्या घरावर तिरंगा लावला होता. आता या यादीत सलमान खानचंही नाव समाविष्ट झालंय. जागतिक स्पर्धेतून सिंधूंची माघार. भारताची 2 वेळेची ऑलिम्पिक पद विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू
डाव्या घोट्याच्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला मुकणार आहे. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं होतं. मात्र याच स्पर्धेत तिला सातत्याने डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीने सतावलंय. जागतिक स्पर्धा टोकियो येथे येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. 2019 सालच्या स्पर्धेत तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत स्पर्धेच्या इतिहासातील आपलं पहिलंच सुवर्ण पदक जिंकलं होतं.